यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस. अर्ज भरण्यापूर्वी अजित पवारांचं बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री शिंदेही कोपरी पाच पाखाडीतून आज अर्ज दाखल करणार. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल. विजय वडेट्टीवार रोहित पवारांसह रवींद्र धंगेकर आज अर्ज भरणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अमित ठाकरे आज माहीममधून उमेदवारी अर्ज भरतायत. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. सदा सरवणकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार. समाधान सरवणकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस. माघार घ्या, तुमचा योग्य तो विचार केला जाईल. शिंदेंचा सरवणकरांना शब्द, सूत्रांची माहिती. राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीकडून एकही जागा घेतली नाही, आता अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य. दीपक केसरकरांचं विधान. अजित पवार मुख्यमंत्री उल्लेख असलेली खास पाटी कार्यकर्त्यांकडून दादांना भेट. पाटीवरील मुख्यमंत्री हा शब्द अजित पवारांनीच झाकला. एकनाथ शिंदे पुढील मुख्यमंत्री नसणार, संजय राऊतांचा दावा. आता कोपरी पाच पाखाडीमध्ये गेल्यास 150 कोटी सापडतील, राऊतांचा आरोप. संजय राऊत बोलतात नेमकं त्याच्या उलट अर्थ घ्यायचा. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, संजय शिरसाट यांचा प्रत्युत्तर. बारामतीकर नव्या नेतृत्वाचा स्वीकार करतील ही आशा. जनतेशी बांधिलकी ठेवा, पवारांचा युगेंद्र पवारांना सल्ला. तर दोन दोन ठिकाणी अर्ज भरलेल्या जागांवर पुन्हा चर्चा करू, पवारांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला उभं करून मी केलेली चूक आता युगेंद्रला उभं करून त्यांनी केली. युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवार यांची टीका. दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी. ठाकरे गटाकडून अमर पाटलांना आधीच उमेदवारी जाहीर असतानाही काँग्रेसकडून दिलीप मानेंना उमेदवारी. काँग्रेसच्या यादीमध्ये दक्षिण सोलापूरच्या जागेबाबत टायपिंग मिस्टेक. अशी मिस्टेक आमच्याकडून सुद्धा होऊ शकते, संजय राऊतांचं वक्तव्य. दोन तीन जागांचा वाद उद्यापर्यंत मिटेल. राऊतांनी जागांबाबतचा विषय बंद करून विरोधकांवरच बोलावं, नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला. रवी राणा आणि शिंदे गटाच्या अभिजित अडसुळांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. दर्यापूरमध्ये राणांनी उमेदवार दिल्यास राणांच्या विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देऊ, अडसुळ आक्रमक. माण्याच्या उमेदवारीवरून बबन शिंदे पवारांची भेट. पवार गटाकडून अद्याप माण्याच्या उमेदवारीची घोषणा नाही. चंद्रपुरातील वरोरामध्ये भाजपचे रमेश राजूरकर बंडाच्या तयारीत. करण देवतळेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराज, राजूरकर अपक्ष लढण्याची शक्यता. महायुतीकडून आतापर्यंत 235 तर महाविकास आघाडीकडून 251 उमेदवारांची यादी जाहीर. महायुतीकडून 53 तर महाविकास आघाडीकडून 37 उमेदवारांची घोषणा. बाकी देशात पुढील वर्षी जनगणना सुरू होणार. 2025 ते 2026 मध्ये जनगणना पूर्ण केली जाणार, सूत्रांची माहिती. मोहोळमध्ये इच्छुकांना शरद पवारांचा धक्का. 26 वर्षांच्या सिद्धी कदमांना उमेदवारी जाहीर. सिद्धी कदम यांच्या विरोधात सोलापुरातील पवार गटाचे नेते पवारांच्या भेटीला. वांद्रे टर्मिनसमध्ये काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर. चेंगराचेंगरीच्या घटनेत 9 जण जखमी. प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय. गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना. उद्यापासून 3 दिवस पावसाचा अंदाज. उद्या आणि परवा संभाजीनगर अहिल्यानगर पुण्यासह रायगड सिंधुदुर्गला येलो अलर्ट. यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.